नमस्कार, मी प्रियंका आपलं स्वागत करते प्रियंकाच रॉयल किचनमध्ये। आज आपण झणझणीत चमचमीत अशी आलू मटर पुलाव बनवणार आहोत, अगदी स्मोकी फ्लेवरचा। त्याचं साहित्य पाहूया। इथे एक मोठी वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा आपण थोड्या वेळ बाकी सर्व भाज्या कापेपर्यंत आपण व्यवस्थित धुवून हा भिजत ठेवणार आहोत। इथे हे तांदूळ आहेत ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले। आता हे आपण 20 ते 30 मिनटं आपण भिजत ठेवूया, म्हणजे आपला भात अतिशय छान लवकर शिजेल आणि आपल्या गॅसचीही बचत होईल। तर आता आपण बाकीच्या भाज्या कापून घेऊया। आलू मसूर पुलावला वाटण काय बनवायचं ते पाहूया। त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा आहे, तो जाडसरच कापून घेतलेला आहे मोठा। 5 ते 7 मिरच्या घेतल्यात हिरव्या, 2 ते 4 इंच आलं घेतले तुकडे करून, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या। हे सर्व आपल्याला याचं मिक्सरमध्ये बारीक वाटण करायचं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची बारीक व्यवस्थित अशी पेस्ट करून घेऊया। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटण याचं तयार केलेलं आहे, हे काढून घेऊया। बघा खूप व्यवस्थित अशी याचं वाटण झालं आहे छान। आता आपण या आलू मसूर पुलावसाठी फोडणीसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया। इथे एक मीडियम साईजचा कांदा उभा कापून घेतलेला आहे, कढीपत्त्याची 5 ते 10 पानं घेतलेली आहेत। हे ऑप्शनल आहे पण यामुळे एक चांगला स्वाद येतो म्हणून हे टाकलेलं आहे। एक हिरवी मिरची अशी जाडसर कापून घेतलेली आहे वरतून टाकण्यासाठी। 4 ते 5 तेजपत्त्याची पानं, 2 ते 4 तुकडे दालचिनीचे, 2 हिरव्या वेलची, 1 छोटी जावित्री, 3 चक्रीफूल किंवा स्टारफूल, 1 चमचा जिरे, 4 ते 5 लवंगा, 5 ते 6 काळे मिरे आणि चिमूटभर हिंग आणि 1 छोटी वाटी कोथिंबीर, 3 मोठे टोमॅटो बारीक कापलेले आणि चवीनुसार 2 चमचे मीठ। तर 2 मोठे बटाटे आहेत ते व्यवस्थित असे कापून घेतलेत साल काढून आणि फोडी मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत आणि पाण्यात त्याच्यासाठी ठेवलेत की काळे पडू नये। मसूर घेतलेत भिजवलेले 1 वाटी, हे भिजवलेले मसूर आहेत, आणि 1 मोठी दालचिनी याच्यासाठी की आपण स्मोकी फ्लेवरचा आलू मसूर पुलाव बनवणार आहोत त्याच्यासाठी। इथे आपण गॅस ऑन केलेला आहे, 3 मोठे चमचे तेल यामध्ये आपण टाकलेलं आहे। तर हे व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं। त्यामध्ये हे जे खडे मसाले आहेत, दालचिनी, चक्रीफूल, हे सर्व आपण टाकून द्यायचे। हे खूप जास्त करपवायचे नाहीत, नाहीतर आपला पुलाव करपलेला थोडासा लागेल। थोडंसं लालसर झालं की आपण उभा कापलेला कांदा टाकायचा। हा जो कांदा आहे तो व्यवस्थित असा लालसर होऊन परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा व्यवस्थित असा लालसर झालेला आहे। त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। नॉर्मली पुलावला कढीपत्ता टाकत नाहीत, पण एक वेगळा टच येण्यासाठी एक नवीन पद्धतीने हा पुलाव बनवला जात आहे। आता कढीपत्ता टाकल्यानंतर ही जी आपण वाटण बनवलं होतं, हिरवी मिरची कांदा, ते टाकूया, मिक्स करूया। यावर आपण झाकण ठेवलेलं आहे की जे वाटण आणि कांदा आपण फोडणीत टाकलेला आहे ते व्यवस्थित एकजीव होईल आणि त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल। आता झाकण काढून पाहूया। 5 मिनटं झालेली आहेत, बघा याला छान तेल सुटलं आहे। आता आपण यामध्ये मसूर आहेत टाकूया आणि बटाटे आहेत ते टाकू। बटाट्याचं आणि मसूरचं जे प्रमाण आहे ते तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे आपण छान मिक्स करूया। हे टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे। हे आपण छान मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं की जेणेकरून डागणार नाही, जेणेकरून करपणार नाही। इथे मी 1/2 कप एवढं पाणी टाकलेलं आहे। 1/2 चमचा इथे मीठ टाकूया, मिक्स करूया आणि झाकण ठेवून देऊया। आणि मध्ये मध्ये आपण 5-5 मिनिटांनी बघायचं आहे की आपले बटाटे आणि मसूर थोड्याफार प्रमाणात तरी शिजलेत की नाही। आता आपण याचं झाकण काढून पाहूया, मसूर आणि बटाटा शिजला की नाही ते बघा। यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे, बटाटा काही पूर्णपणे शिजला गेलेला नाही आहे अजून। बघा हे छान मिक्स झालंय। टोमॅटो आपण बारीक कापून घेतलेला तो टाकायचा, थोडीशी कोथिंबीर, हे मिक्स करायचं, थोडं पाणी पुन्हा टाकायचं
इथे मी पुन्हा कपभर पाणी टाकलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून देऊया आणि हे व्यवस्थित शिजवून घेऊया. आता आपण हे झाकण काढून पाहूया, हे छान मिक्स करूया. बघा पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे, बटाटाही अर्धवट शिजलेला आहे. आता आपण यामध्ये जो राईस आहे भिजवलेला तो टाकूया. छान मिक्स करून घ्यायचा, हलक्या हाताने मिक्स करायचा म्हणजे तुटणार नाही. खूप छान स्मेल येत आहे सगळ्या मसाल्यांचा. तांदूळ टाकल्यानंतर जो आपला हिंग आहे तो वरतून टाकायचा. हिरव्या मिरच्या कापलेल्या त्या टाकूया. तांदूळ ज्या वाटीने आपण मोजले होते ते एकाच दोन असं प्रमाण घेऊन पाणी टाकायचं आहे. पूर्ण भरून घ्यायचं. इथे एक वाटी आपण पाणी टाकलेलं आहे. आता अजून एक वाटी इथे पाणी टाकायचं आहे एकाच दोन प्रमाण. पण आधीही थोडं भाज्यांचं पाणी शिल्लक होतं त्यामुळे थोडं कमी टाकायचं. मिक्स करूया. आता सर्वात शेवटी आपण मीठ टाकणार आहोत आणि अजून एक चमचा आपण मीठ टाकूया. सर्वात शेवटी आपण थोडी कोथिंबीर टाकायची आणि आवडत असेल तर एक चमचाभर तूपही तुम्ही टाकू शकता. गॅस मोठाच ठेवायचा आणि एक उकळी आली का मग झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा. इथे पुलावला एक उकळी आलेली आहे. बघा छान उकळी यायला सुरुवात झाली. आपण छान हलक्या हाताने मिक्स करूया. झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम खूप कमी करायची आहे कारण बारीक गॅसवर जर पुलाव शिजवला तर तो मऊसर आणि मोकळा होतो. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून चेक करूया. पुलाव एकदम मस्त मऊ मोकळा आणि असं छान शिजलेला आहे. मिक्स करायचा म्हणजे खाली जास्त शिजला जात नाही. गॅस बंद करूया. जेव्हाही आपण पुलाव करतो त्यावेळेस मिक्स करून देणं खूप गरजेचं असतं. आता आपण याला स्मोक देणार आहोत. यामध्ये आपण एक स्टीलची वाटी ठेवलेली आहे. हे जे पातेलं आहे पुलावचं ते खाली उतरवूया. इथे मी गॅस ऑन केलेला आहे. स्मोक देण्यासाठी दालचिनी आहे ती घ्यायची, व्यवस्थित अशी गरम करायची. त्याचं असं विस्तवासारखं ती पेटली गेली पाहिजे. यावर थोडंसं तूप टाकायचं. झाकण ठेवायचं. यामध्ये आता छान स्मोक आलेला आहे. आता हे 5 ते 10 मिनटं या स्मोकमध्येच आपण हा पुलाव ठेवणार आहोत. अशा पद्धतीने आपला आलू मसूर स्मोकी फ्लेवरचा पुलाव तयार आहे. कलर टाकणं ऑप्शनल आहे. भात वगैरे शिजत आला का नंतर थोडासा शिपका पाणी घेऊन त्यामध्ये कलर मिक्स करून टाकू शकता किंवा केसरचा कलरही टाकू शकता तुम्ही. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. चमचमीत झणझणीत आणि अतिशय तोंडाला पाणी सोडणारी असा हा आलू मसूर स्मोकी फ्लेवरचा पुलाव नक्की करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. झटकन आणि पटकन असा बनणारा हा आलू मसूर पुलाव. धन्यवाद.